प्रोसेस चला तर क्वार्टर कप चिंच ऐड करूया आणि 1 कप डेट सुद्धा ऍड करूया। चिंच आणि गुळाच्या मिक्सर मध्ये जवळपास मी 1.5 कप ऑफ वॉटर ऍड केलेला आहे। चला तर आता ह्या मिक्सरला जवळपास कुकरच्या 5 शिट्टी येईपर्यंत कुक करूया। जवळपास 5 शिट्ट्यांनंतर आपला चिंच आणि खजूर मस्त असे स्मॅश झालेले आहेत। चला तर आता त्यांना ट्रान्सफर करूया आपल्या मिक्सिंग बाउल मध्ये। चिंच आणि खजूरला 5 शिट्ट्या दिल्यामुळे काय झालेलं आहे, ते इजीली स्मॅश होऊ शकतात। पाहू शकता इथे थोडासा पल्प राहिलेला आहे डेट्स पासून आणि चिंचा पासून। चला तर आता तो पल्प आपण मिक्सी ग्राइंडर मध्ये ऍड करूया। जवळपास अर्धा कप पाणी ऍड करूया। चला तर आता याची छान अशी फाईन पेस्ट करून घेऊया। पाहू शकता मिक्सी ग्राइंडर मध्ये छान अशी फाईन पेस्ट झाली आपल्या डेटची आणि टॅमेरिनची म्हणजे चिंचाची आणि खजूरची। चला तर आता याला परत एकदा स्ट्रेन करूया। आवर मीठा पाणी इज हाफ डन। चला तर आता त्याच्यामध्ये आपण स्पायसेस ऍड करून त्याला छान असं कुक करूया म्हणजे काय होणार त्याची शेल्फ लाईफ वाढेल। ह्याला जवळपास एक बॉईल येईपर्यंत छान असं कुक करूया। पाहू शकता मस्त अशी एक बॉईल आलेली आहे। चला तर आता ह्याच्यामध्ये 1/4 कप जॅगरी पावडर ऍड करूया। त्यानंतर जवळपास 1 टीस्पून धणे पावडर ऍड करूया। 1/2 टीस्पून किचन किंग मसाला, ह्याच्या ऐवजी कोणताही गरम मसाला ऍड केला तरी चालेल। 1 टीस्पून चाट मसाला, त्यानंतर जवळपास 1 टीस्पून रेड चिली पावडर। बेसिकली गोड पाणी करण्यासाठी आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे अशी पोरिंग कन्सिस्टन्सी हवी आहे। चला तर याला जवळपास एक बॉईल येईपर्यंत कुक करूया। पाहू शकता मस्त असं आपल्या गोड पाण्याला एक उकळी आलेली आहे। आपले मसाले सुद्धा मस्त असे एकजीव झालेले आहेत चिंच गुळ आणि खजूर सोबत। आपलं गोड पाणी फॉर आवर पाणीपुरी रेडी झालेलं आहे, पण आता ते गरम आहे, त्याला थोडं थंड होऊ द्या, मग आपण त्याला स्ट्रेन करूया आणि मग फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवूया। भेटूया जवळपास एक 15 मिनिटांनंतर। पाहू शकता मस्त असं आपलं गोड पाणी रेडी झालेलं आहे। पाणीपुरीसाठी मस्त अशी चटकदार तिखट पाणी करण्यासाठी इथे जवळपास 2 कप कोरिएंडर आहे म्हणजे 2 कप कोथिंबीर आहे। त्यानंतर जवळपास 1/2 कप पुदिना, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट ऍडजस्ट करून ऍड करू शकता। 1 टीस्पून जिरे आहेत। या 2 लिंबांपासूनचा जो ज्यूस निघणार आहे ना आपण त्याचा युज करणार आहोत। त्यानंतर 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, याच्या ऐवजी तुम्ही रॉ जिंजर आणि गार्लिक युज करू शकता। जर तुम्ही रॉ जिंजर गार्लिक युज करत असाल तर जवळपास 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि जवळपास 1 इंच अद्रकचा तुकडा तुम्ही युज करू शकता। सर्वप्रथम इथे मी एका मोठ्या बाउल मध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पुदिना ऍड करते। त्यानंतर जवळपास 2 कप कोथिंबीर ऍड करते आणि ऑफकोर्स त्यांना स्वच्छ धुते, बिकॉज कोथिंबीर आणि पुदिना आता पावसाळ्याचा सीजन असल्यामुळे काय होतं माती असते भरपूर। जवळपास 3 स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर चला तर आता कोथिंबीर आणि पुदिना आपण मिक्सी ग्राइंडर मध्ये ऍड करूया। त्यानंतर चला तर आता ग्रीन चिलीज ऍड करूया। 1 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट। त्यानंतर चला तर आता 2 लेमन्सचा ज्यूस ऍड करूया। लेमन ज्यूस ऍड केल्यामुळे काय बेनिफिट मिळणार आहे तुम्हाला माहितीच असेल की आपले जे कोथिंबीर आणि पुदिना ऑक्सिडाइज होतात ना, तर ते ऑक्सिडाइज होणार नाही।
चला तर आता ह्या मिक्सरची मस्त अशी फाईन प्युरी करूया। वाव, लुक ऍट द कलर, किती जबरदस्त असा ग्रीन कलर आलेला आहे, तो सुद्धा आपण जे लेमन ज्यूस ऍड केलेलं होतं ना त्याच्यामुळे। चला तर आता आपल्या ग्रीन पाणी बनवण्यासाठी बाकीचे जिन्नस ऍड करूया। सो आपलं ग्रीन पाणी करण्यासाठी आपल्या ग्रीन चटणी मध्ये इथे जवळपास मी सुहानाचा पाणीपुरी मसाला म्हणजे जे 10 रुपीचे 2 पॅकेट आहेत ना ते यूज करणार आहे, आणि चाट मसाला जो 10 रुपीचा 1 पॅकेट आहे ना ते यूज करणार आहे। सो चला तर आता पाणीपुरी मसाला ऍड करूया। ट्रस्ट मी गाइस, पाणीपुरी मसाला ऍड केल्यामुळे या ग्रीन चटणीला मस्त असा फ्लेवर येतो, जशी आपण आपल्या भैयाकडे खातो ना तशीच टेस्ट येते। सो चला तर आता मस्त असं पाणीपुरी मसाला मिक्स करूया आपल्या ग्रीन चटणी मध्ये। आपल्याला ही चटणी डायल्यूट सुद्धा करायची आहे, सो पहिले आपण सगळे मसाले ऍड करून घेऊया आणि मग तिला डायल्यूट करूया। त्यानंतर जवळपास मी 2 टीस्पून चाट मसाला ऍड करते, मी जवळपास 1/2 टीस्पून आपला रेग्युलर सॉल्ट ऍड करते आणि 1/2 टीस्पून ब्लॅक सॉल्ट ऍड करते। ब्लॅक सॉल्ट ऍड केल्यामुळे मस्त असा चटकदार फ्लेवर येतो आपल्या पाणीपुरीच्या तिखट पाण्याला। सो ग्रीन कलरच्या पाणीचा ग्रीन कलर मेंटेन राहण्यासाठी तुम्ही जवळपास मस्त असा 1 कप भरून थंड पाणी ऍड करा। लक्षात ठेवा फ्रेंड्स, थंड पाणी ऍड करा म्हणजे तुमची जी कोथिंबीर आहे ना ती ऑक्सिडाइज लगेच होणार नाही आणि तुमची ही चटणी टिकून राहील किंवा तुमचं हे पाणी टिकून राहील। सो आता रेग्युलर टेम्परेचर वाला पाणी मी ऍड करते, जवळपास 1 कप आणि अजून 1 कप, मस्त असा मिक्स करूया। सो चला तर आता तिखट पाण्याला मस्त असं स्ट्रेन करूया। बाउल ठेवलेला आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे। चला तर आता आपण तिखट पाणी स्ट्रेन करूया। सो पाहू शकता आपलं तिखट पाणी मस्त असं रेडी झालेलं आहे। चला तर आता याला जवळपास 1-3 तास फ्रीज मध्ये ठेवूया, म्हणजे आपल्याला पाणीपुरीला थंड असं पाणी रेडी होऊन जाईल। वाव, बघू शकता मस्त असं तिखट पाणी सुद्धा रेडी झालेलं आहे आपल्या पाणीपुरीसाठी। याच्यामध्ये सुद्धा आपण बुंदी ऍड करूया, ती छान आणि टेम्पटिंग दिसते। सो गरम गरम रगडा करण्यासाठी इथे जवळपास 1 कप मेजरिंग कपने रात्रभर म्हणजे ओव्हर नाईट पांढरा वटाणा मी सोक करून ठेवला होता, आणि त्यानंतर इथे जवळपास 4 बटाटे आहेत माझ्याकडे, अजिबात त्यांना मी बॉईल केलेला नाहीये। सो चला तर आता रगडा करण्याची प्रोसेस करूया। सो असा कुकरचा डब्बा प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो, त्याच्या आपले जे पांढरे वटाणे आपण ओव्हरनाईट सोक केले होते ना ते ऍड केलेले आहेत। सो पाहू शकता पोटॅटोना मी पील केलेला आहे आणि ह्या साईडचे पोटॅटोचे चंक्स चॉप केलेले आहेत। सो चला तर आता वटाणा आणि बटाट्यांना 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। सो स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर चला तर आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया, जवळपास 2 कप्स। त्यानंतर 1/2 टीस्पून टर्मरिक पावडर म्हणजे हळदी ऍड करूया आणि 1/4 टीस्पून हिंग आणि सॉल्ट ऍज पर टेस्ट। सो चला तर वटाणा आणि बटाट्याच्या मिक्सरला जवळपास कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत कुक करूया। सो पाहू शकता जवळपास कुकरच्या 4 शिट्ट्यानंतर मस्त असा आपला पांढरा वटाणा आणि बटाटा शिजलेला आहे, स्मॅशरच्या साह्याने मस्त असा स्मॅश करून घेऊया। सो पाहू शकता कढईमध्ये मी रगड्याचा मिक्सर ऍड केलेला आहे। चला तर आता जवळपास 1 उकळी येईपर्यंत आपण त्याला कुक करूया आणि मग त्यानंतर आपण आपले स्पायसेस ऍड करूया। पाहू शकता 1 उकळी आलेली आहे। चला तर आता ह्याच्यामध्ये आपण आपले सगळे मसाले ऍड करूया, जवळपास 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, जवळपास 1/4 टीस्पून चाट मसाला, 1/4 टीस्पून रेड चिली पावडर। त्यानंतर आपण शिजताना जवळपास मीठ ऍड केलं होतं, सो मी 1/4 टीस्पून सॉल्ट ऍड करते, रेग्युलर सॉल्ट आहे हे, आणि 1/4 टीस्पून ब्लॅक सॉल्ट ऍड करते। चला तर आता हे सर्व मस्त असं मिक्स करूया। पाहू शकता रगड्याला मस्त अशी बॉईल आलेली आहे। चला तर आता याच्यामध्ये जवळपास 1 टीस्पून चिंच गुळ आणि खजुराची चटणी ऍड करूया, त्यानंतर जवळपास 3 टीस्पून आपण तिखट पाणी ऍड करूया। सो चला तर आता रगड्याला मस्त असं कोथिंबीरीने गार्निश करूया आणि बघू शकता मस्त असा आपला गरम गरम रगडा पाणीपुरीसाठी रेडी झालेला आहे। सो पाहू शकता मस्त असा गोड पाणी, तिखट पाणी आणि गरम गरम रगड्यासोबत आपली यम्मी अशी पाणीपुरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। सो पाहू शकता मस्त असा पाणीपुरीचा सेटअप रेडी झालेला आहे। चला तर आता पुऱ्यांना मस्त असं अंगठ्याच्या साह्याने फोडूया आणि याच्यामध्ये जवळपास 1 टीस्पून किंवा तुम्हाला आवडेल तितका रगडा ऍड करूया। त्यानंतर छान अशी गोड चटणी, भरपूर असं तिखट पाणी। सो अशा प्रकारे मस्त अशी यम्मी डेलिशियस स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी खाण्यासाठी विथ अवर गरम गरम रगडा रेडी झालेली आहे। आय होप तुम्हाला ही रेसिपी
बाकीच्या रेसिपींसारखीच मस्त अशी क्विक इन्स्टंट आणि इझी वाटली असेल आणि वाटली असेल तर ट्राय नक्की करा आणि ट्राय केले तर कमेंट्स द्यायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सर्वांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांनी खा रे आणि मस्त राहा रे अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.